धुळेकर महिला सर्वाधिक दारू पितात असा धक्कादायक अहवाल राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य विभागाने दिला आहे. धुळे जिल्ह्यात 38.2% महिला या मद्यपी असल्याचा दावा करण्यात आलाय. राष्ट्रवादीनं या अहवालावरच आक्षेप घेतलाय. प्रत्यक्षात जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकही परवाना महिलांना वितरित करण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत ही आकडेवारी चुकीची असून जिल्ह्यातील महिलांची बदनामी करण्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात आलाय. राष्ट्रवादीनं या अहवालाचा निषेध केलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.